तर शिवसेना नेते रामदास कदम यांनी आजच्या पोटनिवडणूक निकालांचं निमित्त करून भाजपला कानपिचक्या दिल्यात. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचीच लाट आहे, हे निकाल बघून भाजपनं आता जमिनीवर यावं आणि एकत्र लढावं असं कदम म्हणाले. आणि उद्धव ठाकरे हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते अशी पुष्टीही त्यांनी जोडली. महाराष्ट्रामध्ये करिश्मा फक्त शिवसेना प्रमुखांचाच चालतो, याच्या पुढे देखील चालणार. लाट ही महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची शिवसेना प्रमुखांची असेल असंही उद्धवजींनी सांगितलं होतं. त्यामध्ये कुणाचाही अवमान करण्याचा भाग नव्हता, विचार देखील नव्हता. आज ती बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या संबंध देत्या देशामध्ये 33 ज्या पोटनिवडणुका होत्या त्या 33 पोटनिवडणुकामध्ये भाजपाने सपाटून माळ खाल्ला आहे. मग आता मोदींची लाट कुठे गेली? हेच उद्धवजीला सांगायचं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.